नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण की अलॉटमेंट झाली की नाही हे आपण कसं चेक करायचं सर्वप्रथम बघा तुम्हाला लॉग इन करायचं आहे तसेच बघा लॉग इन केल्यानंतर इकडे लेफ्ट हँड साईडला काही की म्हणजे टॅब दिसत आहेत त्या टॅबमध्ये बघा तुम्हाला सर्च करायचं आहे कॅप राऊंड वन ॲ अलॉटमेंट बघा तुमच्या याच्यामध्ये ऑप्शन असेल कॅप वन अलॉटमेंट ठीक आहे तर त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर तुमची अलॉटमेंट झालेली दिसून येईल यामध्ये ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे त्या कॉलेजचं नाव असेल जसं की या स्टुडंटचा नंबर लागलेला आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगावला ठीक आहे तसेच त्याची ब्रँच आणि प्रिफरन्स जो नंबर किती नंबरचा प्रिफरन्स होता ते पण त्याला दिसेल ठीक आहे बघा या ठिकाणी जर एक नंबरचा प्रिफरन्स असेल तर विद्यार्थ्यांना डायरेक्टली फ्रीजचं ऑटो फ्रीजचं ऑप्शन येईल म्हणजे या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करता येणार नाही ठीक आहे आय होप तुम्हाला हे अलॉटमेंट कशी पाहायची ते समजलंच असेल ठीक आहे बघा त्यानंतर इकडे लेफ्ट हँड साईडलाच बघा अपलोड सी व्ही सी एन सी एल ई डब्ल्यू एस डॉक्युमेंट म्हणून एक टॅब आहे त्यावरती क्लिक करून बघायचं आहे तुमचं डॉक्युमेंट कोणतं पेंडिंग तर नाही ना है ना जसं की वॅलिडिटी ई डब्ल्यू एस आणि एन सी एल रिमेनिंग असेल तर त्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे तर बघा रिमेनिंग डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही व्ह्यू पण करून पाहायचं आहे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झाले की नाही तसेच या ठिकाणी बघा लेफ्ट हँड साईडच्या ऑप्शनमध्ये जर तुमचं सपोज हे नसेल अलॉटमेंट नसेल तर असं समजायचं की मग तुमचा जो आहे तो नंबर लागलेला नाही आहे कॅप राऊंड वनमध्ये ठीक आहे म्हणजे नंबर लागलेला नसेल तर तुम्हाला आता डायरेक्टली ऑप्शन कशात टाकावं लागतील तर कॅप राऊंड टूमध्ये बघा आणि कॅप राऊंड टूमध्ये जाण्यासाठी तुम्हाला आता ज्या विद्यार्थ्यांचं अलॉटमेंट झालेली आहे एक नंबर प्रिफरन्स सोडून अशा विद्यार्थ्यांना बेटरमेंट करता येईल आणि ज्या विद्यार्थ्याचा एक नंबरच प्रिफरन्स होता त्या था विद्यार्थ्यांना डायरेक्टली ऑटो फ्रीज येईल एक हजार रुपये भरायचे आहेत आणि त्या इन्स्टिट्यूटला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचे ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी बेटरमेंट सेलेक्ट करून वन थाउजंड रुपये पे करायचे आणि जर काही डाऊट असेल समजा रिगार्डिंग तुमचे डॉक्युमेंट तर तुमच्या समोर एफ सीचा कॉन्टॅक्ट नंबर असेल त्यांना कॉल करून विचारायचं आहे ओके तर अजून आजु, अजून फ्रीज नॉट फ्रीजचं ऑप्शन आलेलं नाही लॉग इन करून पाहत राहा ज्यावेळेस तुम्हाला फ्रीज नॉट फ्रीजचं ऑप्शन येईल त्यावेळेस मी इन्फॉर्म करायला लागेल तर कसं फ्रीज नॉट फ्रीज करायचं थँक्यू